हा जी निगेटिव्हिटी चालू आहे विशेषतः शिंदे गटाविरुद्ध, तुम्ही बघाल की मागच्या वेळेस 2015 कल्याण डोंबिवलीमध्ये हे लोक भांडत होते, रस्त्यावर भांडतात तसे भांडत होते. आता फिरवा फिरवाची पूर्वीची कामं चालू आहे, दुसरं काही नाही आहे. लोकांनीही त्या कामांवर लक्ष द्यावं. सत्तारूढ़ बीजेपी और शिवसेना पर जमकर निशाना साधा मनसे विधायक राजू पाटिल ने. डोंबिवली में मनसे की तरफ से सावित्रीबाई हॉल में पार्टी की एक बैठक चल रही थी. इस दौरान विधायक राजू पाटिल ने अपनी प्रतिक्रिया देते हुए सत्तारूढ़ बीजेपी और शिवसेना पर जमकर निशाना साधा है. राजू पाटिल ने कहा कि शिवसेना और बीजेपी दोनों एक ही थाली के चट्टे बट्टे हैं, पहले लड़ेंगे फिर एक हो जाएंगे. कल्याण लोकसभा सीट पर शिवसेना का ही उम्मीदवार होगा. जनता के जरूरी मुद्दों से ध्यान भटकाने के लिए ये सब चल रहा है, ऐसी आलोचना विधायक राजू पाटिल ने की. वहीं उन्होंने महाराष्ट्र के आलंदी में वारकरी संप्रदाय पर हुए लाठीचार्ज का भी विरोध किया. विधायक ने कहा कि वारकरी संप्रदाय के लोगों पर हुए लाठीचार्ज एक निंदनीय घटना है. जिस तरह से पुलिस ने वारकरी समाज के साथ बर्ताव किया वो संपूर्ण महाराष्ट्र के वारकरी समाज का अपमान है. गृह मंत्रालय ने इसका संज्ञान लेते हुए जाँच करनी चाहिए, ऐसी मांग विधायक राजू पाटिल ने की है. नाही, खरं तर थोडी संख्या कमी आहे, परंतु आज विशेषतः महिलांची संख्या थोडी कमी दिसली, कारण आज शाळेचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे, आणि मुख्य पदाधिकारी सर्व होते. जवळजवळ 80% पदाधिकारी आहेत जे अपेक्षित होते, 20% कमी होते. तसे डोंबिवली जो दोन्ही विधानसभा आहे, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण, इथे 100% पदाधिकारी आहेत, त्यामुळे ती अपेक्षा व्यक्त केली. आणि हे जे पदाधिकारी होते, जो मेसेज पास ऑन करायचा होता, ते संध्याकाळी परत एक मीटिंग अजून लावलेली आहे, आणि ते जो पक्षाचं काम जो कार्यक्रम दिलेला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचेल. सर, सरकारमध्ये ऑलवेल नाही आहे, शिंदे गटाचे 5 मंत्र्यांच्यावर आता दबाव आहे की ते राज्यामध्ये समाजाकडून दबाव आणला जातो आहे, स्वस्थता पसरली आहे, ही सरकार देखील की नाही टिकली. नाही नाही, खरं कधी कधी ना मला दोघांवर शंका येते की हा जी निगेटिव्हिटी चालू आहे विशेषतः शिंदे गटाविरोधात, जे सर्वे आलेत, RSS सर्वे असेल, सकाळ किंवा इतर काही लोकांचे जे सर्वे आलेत, त्याच्यात जे शिंदे गटाला खूप कमी स्थान दिसलेलं आहे जनमानसामध्ये, त्याच्यावरनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली खेळी आहे का असा संशय येतो. आणि यांची सवयच आहे, तुम्ही बघाल की मागच्या वेळेस 2015 कल्याण डोंबिवलीमध्ये हे लोक भांडत होते, रस्त्यावर भांडतात तसे भांडत होते, नंतर काय आलं, युती केली ना. त्यामुळे हे कुठेतरी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेले यांचे प्रयत्न आहेत असा मला संशय येतो. एका सिंधे प्याईवर भाजप आणि सेनेमध्ये तुमची काय प्रतिक्रिया? मी पुन्हा बोललो ना तुम्हाला की हा लोकांचा हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे, एका पोलीस अधिकाऱ्यावरनं एवढा मोठा हे करायचं काही कारण दिसत नाहीये. गृह खातं यांच्याकडे तडकाफडकी बदली करायची असेल करू शकतात, हा कुठेतरी लक्ष वळवण्याचा प्रयत्न चालू आहे दुसरीकडे, आणि त्याच्यात त्यांना काही प्रमाणात यश पण येत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे ती. म्हणजे मला वाटतं या संपूर्ण इतिहासात वारकऱ्यांच्या या अशी घटना, म्हणजे धक्काबुक्की जी अमानुषपणे केली. मी आजच एक बाईट एका वारकऱ्यांची ऐकली की 4 लोकांना बाजूच्या खोलीत नेऊन मारलं, तर हे अत्यंत दुःखदायक आहे. खरं तर गृह मंत्रालयाने याची दखल घ्यायला हवी. पोलिसांचं काम करतात हे मान्य आहे, परंतु कोणासमोर कसं वागायचं, वारकऱ्यांना एक शिस्त असते, ते त्यांचा कार्यक्रम पोलीस नसले तरी शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात दरवर्षी, तर ते जरा जास्त अमानुषपणे वागले ही निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे. एकीकडे वारकरी भवनच्या उद्घाटनामध्ये गाजवला, हा वारकरी भवन हा एक इकडचा स्थानिक मुद्दा आहे, परंतु जो प्रकार आळंदीला झालाय तो समस्त महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे तो दोन्ही प्रकार एक सांगड घालून बघून नाही चालणार. त्यामुळे कसं आहे, मला राजकारण करायला बोलायचं असतं तर मी बोललो असतो तसं, पण परिस्थिती तशी नाही आहे. जे झालं ते निंदनीय आहे, आळंदीचा प्रकार निंदनीय. हे फक्त फिरवाची कामं चालू आहेत, दुसरं काही नाही आहे. लोकांनी त्यांच्या कामांवर लक्ष द्यावे, जे कर्म करतात त्याच्यावर लक्ष द्यावे. जे रस्त्याची कामं आता चालू आहेत, भरभरून आणून ओतली एकाच इलेक्शनच्या पिरियडला, 15 दिवसांनी काय हालत होते बघा इथे.
शाळा चालू झाल्या, रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत, त्यांना पर्यायी रस्त्यांचं डांबरीकरण केलेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टींवरनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली खेळी आहे.